कीजिए खाना खजान टेलर डिजाइन विद हिमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजान। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चैनल ला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आइकन वर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन वीडियो टाकत राहते। जर तुम्हाला माझे वीडियो सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सब्सक्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। मी दम आलूची भाजी बनवणार आहे, त्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, त्यामध्ये आता आपण बटाटे घालूया। छोटे साईजचे बटाटे मी यामध्ये घातले आहे। आता आपल्याला हे एक सिटी घेऊन वाफवून घ्यायचे आहे। कुकरचं आपण झाकण लावून घेणार आहोत आणि एकच सिटी घेणार आहोत। नंतर आपण हे भाजीमध्ये शिजवून घेऊ, म्हणून आपल्याला बटाट्याचे फक्त एकच सिटी घेऊन घेऊ। बटाट्याची एक सिटी होत आहे, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ। हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, चार मिरच्या घेतलेल्या आहे, त्या मी गरम पाण्यामध्ये अर्धा तासाअगोदर भिजून घेतलेल्या होत्या, छान भिजल्या गेलेल्या आहेत। या आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या आहेत, आलं आहे थोडा छोटा तुकडा आल्याचा आहे आणि शोप आणि जिरं एक छोटा चमचा शोप घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा जिरं घेतलेला आहे। हे आपल्याला मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। मिक्सरमधून काढूया। मसाला हा बारीक दळून घेतला आहे। बटाटे हे छान मी वाफवून घेतलेले, एकच सिटी घेतलेली आहे आणि त्याची मी साल काढून घेतली आहे। कढाईमध्ये तेल ठेवलं आहे, तेल हे मी तापवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला बटाटा हा छान तळून घ्यायचा आहे। तळून घेणार आहोत, थोडंसं आपण परतवून घेऊया। बटाटे जर तुम्ही जास्त शिजवून काढले तर ते व्यवस्थित तळले जाणार नाही, ते फुटायला लागतील, म्हणून एकच सिटी घेऊन आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। तेलामध्ये मी व्यवस्थित तळून घेत आहे, मीडियम गॅस केलेला आहे, त्यावर हे छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेत आहे। बटाटे व्यवस्थित तळले गेलेले आहेत, गोल्डन रंग येईपर्यंत काढूया। मी आता हे काढून घेत आहे, छान असं गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत। कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये एक चमचा बटर घालूया आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालूया। तुम्ही बटरऐवजी तूपही घालू शकता। बटर आणि तेल आपलं हे गरम व्हायला आलेलं आहे। यामध्ये तीन विलायची, तीन लवंग, छोटा दालचिनीचा तुकडा, तीन मिरी, तेजपान घालूया आणि हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। यामध्ये एक मोठा कांदा घेतला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूया। तेलामध्ये आपल्याला हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे। कांदे हे ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, कांदे असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। कांदा व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घेतला आहे। त्यामध्ये आता हा जो मसाला आपण तयार करून घेतलेला होता हा घालूया। यामध्ये घालून आपल्याला तो छान तळून घ्यायचा आहे। यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची, जिरं, शोप हे मी दळून घेतलेलं आहे, ते आपण तेलामध्ये आता परतवून घेत आहोत।
तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला हा तळून घ्यायचा आहे। हा मी तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतलेला आहे। छान मसाला आपला हा तळला गेलेला आहे, तेलही सुटायला लागलं आहे। यामध्ये थोडीशी हिंग आहे, मिरची पावडर, हळद पावडर आणि एक चमचा धना पावडर यामध्ये घालूया। हे आपण मसाले व्यवस्थित तेलामध्ये तळून घेणार आहोत। मीडियम गॅस ठेवलेला आहे, मीडियम गॅसवर आपल्याला हे मसाले तळून घ्यायचा आहे। तेलामध्ये मसाले व्यवस्थित परतवून घेत आहे। मसाले आपले छान परतवले आहेत। यामध्ये दोन टमाटे आहे, त्याची प्युरी करून घेतलेली आहे, ती घालू। टमाट्याची प्युरी आहे, ती आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला तळून घ्यायचा आहे। टमाटेही आपले, टमाट्याची प्युरी पण आपली छान तळली गेलेली आहे, तेल सुटायला आलं आहे। यामध्ये एक छोटा चमचा मसाला घेतलेला आहे, तो घालूया। मसाला आपल्याला नंतर घालायचा आहे। मसाला नंतर घातल्यानंतर आपला हा जो दम आलूची रेसिपी आहे ती एकदम टेस्टी अशी लागते। एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे। आपली ही जी दम आलू आहे, ढाबा स्टाईल दम आलू आहे, त्यामध्ये बेसन लागतं म्हणून एक चमचा बेसन घेतलेला आहे। मसाला बाजूला सरकवूया। त्यामध्ये आपल्याला हे डाळीचं पीठ छान तळून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये व्यवस्थित तळल्यामुळे आपली जी दम आलूची भाजी आहे ती एकदम टेस्टी लागेल। आणि आपला हा मसाला आहे, जर आपण थोडं पाणी घालू तर तो मसाला आणि ग्रेव्ही वेगवेगळी वाटणार नाही, म्हणून आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे। डाळीचं पीठ घालून हा मसाला मी व्यवस्थित तळून घेत आहे। मसाला हा व्यवस्थित तळला गेलेला आहे। त्यामध्ये दोन चमचे दही घालूया। दही घातल्याबरोबर आपल्याला गॅस हा मीडियम करायचा आहे आणि मसाला आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालूया म्हणजे आपला मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स होईल। पाणी घालून आपल्याला हा सर्व मसाला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। दही घातलेली आहे, दही आपली फाटायला नको त्यामुळे गॅस मीडियम ठेवून आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। मसाला छान परतला आहे आणि तेलही सुटायला लागलं आहे। एकदम व्यवस्थित असा आपला हा मसाला परतला आहे। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूया, थोडंसं गरम पाणी घालूया। आपल्याला जितकी ग्रेव्ही लागणार आहे तितकं आपण पाणी घालूया। यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। ग्रेव्ही आपली ही छान दणकेबाज उकळत आहे। त्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे, हातावर सोळून ही घालूया। कस्तुरी मेथी घातली आहे त्यामुळे आपली ही भाजी अजून जास्त स्वादिष्ट तयार होईल। यामध्ये हरा धनिया घालूया, थोडी कोथिंबीर घातली आहे। चवीनुसार मीठ घालूया आणि जी आपली ग्रेव्ही आहे तिला आपल्याला दणकेबाज उकळवून घ्यायची आहे। ग्रेव्ही आपली ही दणकेबाज उकळायला लागलेली आहे। आपला हा ढाबा स्टाईल दम आलूची रेसिपी तयार होत आहे। एकदम मस्त अशी दणकेबाज मी उकळून घेत आहे। जी आपली उकळत आहे, हे जे मी तळून घेतलेलं आहे
या बटाट्यांना आपल्याला खोचे पाडून घ्यायचे आहेत स्पूनच्या सहाय्याने याप्रमाणे, म्हणजे आपले जे बटाटे आहेत ते छान मस्त शिजायला मदत होईल आणि व्यवस्थित आपली ग्रेव्ही त्यामध्ये जाईल। सर्व बटाट्यांना आपण याप्रमाणे टोचे पाडूया। ढाबा स्टाईल दम आलू रेसिपी आपली ही एकदम जबरदस्त अशी तयार होत आहे। सर्व बटाट्यांना मी आता टोचे पाडून घेत आहे। भाजी आपण मस्त उकळून घेत आहोत। वाव एकदम जबरदस्त अशी आपली ही भाजी तयार होत आहे। एकदम मस्त अशी आपली दणकेबाज दम आलूची भाजी तयार झालेली आहे। वाव एकदम जबरदस्त। प्लेटमध्ये काढूया। ढाबा स्टाईल दम आलू आपले तयार झालेले आहेत। बाउलमध्ये टाकूया। वाव एकदम मस्त। मस्त अशी आपली ही ढाबा स्टाईल रेसिपी तयार झालेली आहे दम आलूची।